आमची माती आमची माणसं, प्रायोजक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य। ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं। आज सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका पार पाडत आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यातील प्रत्येक जण स्वतःची उन्नती करत आहे, मग याला शेतकरी कसा अपवाद असेल? शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। अनियमित पर्जन्यमान ही तर प्रमुख अडचण आहे, आणि या अडचणीवर मात करण्यासाठी तसंच पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीनं शेती करणं महत्वाचं आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडक या गावात शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जात आहे। सांगली हा दुष्काळ प्रवण भाग असून इथं शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता आहे। यासाठीच कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि सामुदायिक शेततळी यासाठी अनुदान दिलं जात आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 हजार गटांचं आपण संघटन केलेलं आहे। या माध्यमातून शेतकरी गट आपण रजिस्टर केलेलं आहे, आणि ह्या रजिस्टर केलेल्या गटांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक असणारे शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये, म्हणजे जसं शेती असेल याच्यामध्ये फळबाग आहे, त्याचबरोबर द्राक्ष आहे, डाळिंब आहे, ऊस आहे, या पिकांचं उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहोतच। त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये जो महत्त्वाचा दुग्ध व्यवसाय आहे, ह्या दुग्ध व्यवसायावर सुद्धा भर देण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं चारा उत्पादन करण्याचं सुद्धा आपण प्रात्यक्षिकं आयोजित केलेली आहेत, आणि शेतकऱ्यांच्या शेतावर उत्पादित झालेला जो चारा आहे त्याचं सायलेजच्या स्वरूपात चांगल्या चाऱ्याच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचं धोरणसुद्धा आपण घेतलेलं असून आत्म्याच्या माध्यमातून सायलेज प्रिपरेशनचं प्रात्यक्षिकसुद्धा आपण नियोजित केलेली आहेत। त्याचबरोबर जे फळबागा आहेत, फळबागाचं गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसच्या अनुषंगानं सुद्धा आपण शेतकरी प्रशिक्षणाचं धोरण अवलंबलेलं आहे, आणि त्या माध्यमातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन हे करण्यासाठी तज्ज्ञ शेतकरी तयार करायचं सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत। मोठ्या प्रमाणात शेततळी झालेली आहेत, त्या शेततळ्यामध्ये आरकेव्हायच्या माध्यमातून अस्तरीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे, आणि अस्तरीकरण करून पाणी साठवलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्य उत्पादनाचा सुद्धा आपण उपक्रम राबवत आहोत, त्यासाठी शेतीशाळा आपण अवलंबलेली आहे। नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतकऱ्यांना गट स्थापन करून शेतावर सेंद्रिय शेतीचं खतांचं प्रशिक्षण दिलं जातं। सांगली जिल्ह्यामध्ये एकूण गेल्या 3 वर्षापासून 26 सेंद्रिय शेतीचे गट इथं स्थापन केलेले आहेत, आणि त्याअंतर्गत मिरज तालुक्यामध्ये 2 सेंद्रिय शेतीचे गट स्थापन केलेले आहेत, आणि 1.5 एकरचा असा मोठा क्लस्टर देखील आम्ही ह्या मिरज तालुक्यामध्ये घेतलेला आहे, आणि ह्याअंतर्गत प्रत्येक गटामध्ये 50 एकर आणि 50 शेतकरी असा सहभाग घेऊन आम्ही शेतकऱ्यांना शेतावरच सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा तयार करणे, CPP तयार करणे, त्याचप्रमाणे सेंद्रिय खताचं उत्पादन करणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक गोष्टीचाच वापर करून जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर त्यांच्या शेतामध्येच उत्पादन होणाऱ्या निविष्ठांचा वापर करून
जेणेकरून शेती ही कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि खाणाऱ्याला निर्धोक अशी असणारी उत्पादन निर्मिती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नवीन ह्याच्यामध्ये देखील आम्ही 250 एकरचा एक क्लस्टर इथं ह्याच गावामध्ये घेतलेला आहे. आणि हे जे बेडक गाव आहे, ह्या बेडक गावामधील सर्व शेतकऱ्यांना आम्ही ह्या सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करायला लावून जेणेकरून पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी नैसर्गिक शेती म्हणजे कुठल्याही निविष्टावर खर्च न करता आपल्या जमिनीमध्येच जे उत्पादन होतं त्याचा रिसायकलिंग करून त्याचा जास्तीत जास्त वापर सेंद्रिय खत म्हणून आम्ही वापर करणार आहे. आणि ह्याच्यामधून जे उत्पादन होणार आहे त्याला देखील आम्ही शेतकऱ्यांना सिटीमध्ये जिथं जिथं मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत अशा ठिकाणी ह्यांचं उत्पादन विक्रीची व्यवस्था देखील केलेली आहे. पूर्वी शेततळ्याचा वापर हा फक्त शेतीसाठी होत होता, परंतु या पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यासाठी मत्स्य शेती ही फायदेशीर ठरत आहे. चालू वर्षी आत्मांतर्गत मत्स्यपालनाच्या विषयाबाबत बेडक गावामध्ये शेतीशाळा आयोजित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही मत्स्यपालनावर शेतीशाळा आयोजित केलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेततळी खोदलेली आहेत आणि त्या शेततळ्यांचा वापर फक्त शेतीसाठी पाणी एवढाच आतापर्यंत केला जात आहे. परंतु या पाण्याचा वापर करून शेतकऱ्याला आणखी काही अधिक उत्पन्न मिळेल या उद्देशाने आम्ही ह्या शेतीशाळा आयोजित केलेल्या आहेत. पुढच्या वर्षी आम्ही सांगली जिल्ह्यातील जे आमचे 8 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी झालेली आहेत त्या तालुक्यामध्ये आम्ही पुढील वर्षी मत्स्यपालनाबाबत शेतीशाळेचं आयोजन करणार आहोत. त्याचबरोबर चालू वर्षी मिरज आणि तासगाव तालुक्यामध्ये ज्या शेतीशाळा आम्ही घेतलेल्या आहेत त्या शेतीशाळेंच्या लाभार्थ्यांना आम्ही माशांचं दूरवरच्या मार्केटमध्ये नेण्यासाठी त्यांना शीतपेट्यासुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. गावचे कृषी मित्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या कर्मचाऱ्यांनी या गावामध्ये सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण करून 500 शेततलाव हे मत्स्य व्यवसायासाठी उपयुक्त आहेत याची आम्ही सर्वेक्षणामध्ये निवड केली. आणि या 500 शेततलावामध्ये 40 शेतकऱ्यांना प्रवृत्त करून 40 शेतकऱ्यांचा गट स्थापन केला. त्या गटामार्फत मत्स्य व्यवसायासाठी उत्सुक शेतकऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्याचं ठरवलं. या शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वतः मत्स्यबीज खरेदी करून या मत्स्यशेतीला सुरुवात केली. या मत्स्यशेती शेतीशाळेचा 5वा वर्ग आहे. या वर्गामध्ये आपण शेततळ्याची निवड, त्याच्यानंतर वेगवेगळ्या माशाच्या जातीची निवड, त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं अन्न व्यवस्थापन या संदर्भातलं मार्गदर्शन आजपर्यंत केलेलं आहे. सांगली हा तसा दुष्काळी भाग, इथं पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी क्रांती घडवून आणली आहे. कृषी विभाग आणि आत्म्याच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आणि यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार मोलाची भूमिका बजावत आहे. मिरज तालुका नेहमी दुष्काळ तालुका आहे. 2000 पूर्वी अतिशय पाण्याची कमतरता होते, तरी पण आमच्या तालुक्यातले शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून द्राक्ष बागा कसं जगवायचं आणि जास्त उत्पादन कसं घ्यायचं ह्याबद्दल शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या लेवलला सामूहिक शेततळे वगैरे तयार करून द्राक्ष शेतीमध्ये क्रांती केले. त्यानंतर डिपार्टमेंटनं रोजगार हमी योजना परत मागेल त्याला शेततळे एन एच एम योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे असं वेगवेगळ्या योजनेतनं अनुदान तत्वावर आम्ही आज रोजी जवळपास तालुक्यात 9500 शेततळे पूर्ण केले. त्यात शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. हे सगळं करत असताना मधीच जलयुक्त शिवार अभियान 15-16 पासून सुरू झाले. एकूण तालुक्यातली 72 गावापैकी जवळपास 42 गावांमध्ये आम्ही हे काम पूर्ण केलं. जलयुक्त शिवार अभियानमध्ये दरवर्षी 3000 TCM याप्रमाणे जवळपास 9000 TCM पाणीसाठा इथं आम्ही निर्माण करू शकलो. दुष्काळी भागात गेल्या काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान राबवलं गेलंय.
त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शिवाय बागायत क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बेडकगाव हे तसं दुष्काळी गाव आहे. या गावामध्ये प्रत्येक योजनेमध्ये गाव आम्हाला सहभागी होते. तर या गावामध्ये मागच्याच वर्षी 2016-17 जलयुक्त शिवार अभियान योजना राबवली. यामध्ये जवळपास 13 गटामध्ये कंपार्टमेंट बंडिंग, जवळपास 200 TCM पाणी साठा झालेला आहे. त्यानंतर 3 सिमेंट नालाबाद, त्यामध्ये 20 TCM पाणी साठा झालेला आहे. त्यानंतर 18 नाला खोलीकरण व रुंदीकरण कामामध्ये जवळपास 70-80 TCM पाणी साठा झाले. असं एकूण 300 TCM पाणी साठा झाला असून म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामुळे या जलयुक्त कामामध्ये पाणी साठा वाढून, तसेच बेडगावामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, मागेल त्याला शेततळे योजना असेल, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना असेल किंवा फ्लेक्झी फंड असेल, यातून जवळपास 720-750 शेततळे निर्माण झाले आहेत. यामुळे गावात जलपूर परिपूर्ण झाल्यामुळे व शेततळ्यांची संख्या वाढल्यामुळे गावामध्ये बागायत क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. तसेच लोकांचा सेंद्रिय शेती म्हणजे भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढलेला आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान कृषी विषयक विविध योजनांच्या यशोगताची मालिका ही सह्याद्री वाहिनीवरून सध्या प्रसारित होत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्याकरता जलयुक्त शिवार अभियान असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, मृदा आरोग्य पत्रिका अभियान असेल, सेंद्रिय शेती अभियान असेल, पीक विमा योजना असेल, गटशेती योजना असेल किंवा मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल, अशा विविध विस्तार योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं राबवण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्यातील आणि खानदेशमधील असे 15 जिल्ह्यांची निवड करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा राबवण्याचा निर्णय सुद्धा कृषी खात्याच्या माध्यमातून या 3.5 वर्षामध्ये तो घेण्यात हातामध्ये आलेला आहे आणि त्याचं काम आता युद्धपातळीवरती आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात जास्तीत जास्त उच्च दर्जाचं उत्पादन व विक्री व्यवस्था राज्यातील शेतकऱ्यांना कशी निर्माण करता येईल, राज्यातला शेतकरी समृद्ध कसा होईल, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये या 3.5 वर्षामध्ये भरीव कामगिरी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि कृषी क्षेत्राला गेली अनेक वर्ष पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात आलेल्या नव्हत्या, त्या निर्माण करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि निश्चितच हा जो कार्यक्रम सादर होत आहे, या कार्यक्रमासाठी या राज्यातील शेतकरी बंधू भगिनी की ज्यांनी खऱ्या अर्थानं शेती क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे, अशा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. कृषी विभाग आणि आत्म्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गटांची निर्मिती करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण दिलं गेलंय. संपूर्ण गावच सेंद्रिय शेतीग्राम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत परंपरागत सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये या गावातील 100 एकर शेती ही 2 शेतकरी गटामार्फत आम्ही सेंद्रिय शेतीसाठी निवड केली. मागील 3 वर्षापासून या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या पूर्णपणे प्रॅक्टिसेस आत्माअंतर्गत प्रशिक्षण मार्गदर्शन शेतीशाळे अंतर्गत आपण त्यांना मार्गदर्शन करून सेंद्रिय शेतीचं पूर्णपणे 3 वर्षाच्या प्रॅक्टिसेस करून या ठिकाणी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र देत आहोत. आणि हे करत असताना या बेडक गावामध्ये शेतकऱ्यामध्ये सेंद्रिय शेती करण्याबाबतची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे पूर्ण गावच सेंद्रिय करण्यासाठी या ठिकाणी 250 एकरचं एक क्लस्टर आम्ही सेंद्रिय शेती अंतर्गत डेव्हलप करत आहोत. यामध्ये प्रकल्प संचालक आत्मा, सांगली तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली एक सेंद्रिय शेती ग्राम या ठिकाणी करण्याचे पूर्णपणे आत्मा अंतर्गत आम्ही काम करत आहोत. दुष्काळी भागात पाण्याची कमतरता असल्यामुळे सामुदायिक शेततळ्यांसाठी अनुदान मिळतं, त्यामुळे शासनाची ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. बेडग हे गाव तसं दुष्काळप्रवण भागात येत असल्यामुळे इथं पाण्याची कमतरता आधीपासूनच होती.
आणि याच कृषी विभागामार्फत आपण मागेल त्याला शेततळे, आरकी विवाय, फ्लेक्झिफंड अशा विविध योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान दिले आणि या गावामध्ये जवळजवळ 750 शेततळे आपल्या या कृषी विभागामार्फत झालेले आहेत. त्याचप्रमाणे शेततळे अस्तरीकरण जवळजवळ 50 ते 70 लोकांना आपण शेततळेसाठी कागद घालण्यासाठी अनुदान दिलेलं आहे. या गावासाठी शेततळे ही योजना एक जणू वरदानच ठरलेली आहे. त्याचप्रमाणे मत्स्यशेतीसाठी सुद्धा 500 शेततळी ह्या गावामध्ये मत्स्यशेती करण्यासाठी योग्य आहेत. शेततळ्यासाठी लोकांचा भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. आत्मा आणि कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम ह्या बेडगावामध्ये जवळजवळ 3 आज हे 3रं वर्ष आहे हा चालू कार्यक्रम चालू आहे. तरी ह्यामध्ये 91 हेक्टरमध्ये आपण या लोकांना ह्या 3रं वर्षी 2 गटांमध्ये सेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेट आपण देणार आहोत आणि या वर्षापासून आपण 250 एकरचा नवीन गट चालू करणार आहोत. शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी शासनाबरोबरच इतर सामाजिक संस्थाही महत्वाची भूमिका बजावत आहेत. शासनाच्या विविध योजना, त्यांचं तांत्रिक मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. आम्ही बेडगावामध्ये बऱ्याच सामाजिक उपक्रम करत असतो. याचबरोबर आम्ही इथं पाहिलं असता शेततळी आम्हाला खूप दिसली आणि मग आम्ही विचार केला की आम्ही इथं मत्स्यशेतीमध्ये पण काम करू शकतो. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ह्या मत्स्यशेतीवरती काम करत आहोत. तर आम्हाला ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं प्रॉफिट शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि साधारणपणे एका शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला शेततळ्याच्या माध्यमातून 2 ते 2.5 लाख रुपये फायदा होण्याचे चान्सेस आहेत किंवा तो मिळण्याची अपेक्षा आहे. तर हा शेतकऱ्याला यापूर्वी पैसा फक्त पाणीच पाजत होता शेतकरी, या व्यतिरिक्त त्यांना त्यातनं अर्थार्जन काही होत नव्हतं. मात्र आता आम्ही कृषी विभागाच्या सहाय्यानं आम्ही आता मत्स्यपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साधारणपणे प्रति कुटुंब 2 ते 3 लाख रुपयाच्या दरम्यान फायदा मिळवून देण्याचं काम करत आहे. आपल्या शेतीत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य शेती फायद्याची ठरत आहे. शिवाय सेंद्रिय शेती करत असताना कृषी विभाग आणि आत्म्याचं सहकार्य मिळत असल्यामुळे खर्च कमी होऊन उत्पन्न वाढल्याचं राजाराम खरात या शेतकऱ्यांनी सांगितलंय. मी बेडगावचा रहिवासी असून बेडगावामध्ये माझी 53 गुंठे जमीन आहे. मी ते गेली 10 वर्ष झालं सेंद्रिय शेती करतो. त्याच्यामध्ये थोडी 10 गुंठे तुळस आहे, 1-5 गुंठे देशी ज्वारी आहे, बाकीचं जनावरांसाठी चारा आहे, देशी गायींचा एक गोठा आहे. आमच्या गोठ्यामध्ये 3 देशी गायी आहेत आणि पोल्ट्रीचा शेडही 1-5 गुंठा आहे. वर्षभर पोल्ट्रीचा शेडसुद्धा चालू असतो, वर्षातून 1-5 बॅच होतात. तसंच कृषी विभाग व आत्मा यांच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळे एक काढलेलं आहे. या शेततळ्यामध्ये त्यांच्याच योजनेतून मत्स्यशेती पण चालू केलेली आहे. मी 5000 मासे सोडलेले आहेत. एका वर्षात ते 1 किलोचे होतील. त्या माशाचं प्रॉफिट एक 4 टन जर माल धरला तर 4 टनामध्ये 80 रुपयेनं एक अंदाजे 1-4 लाख रुपये होतील. आणि त्यात जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा ते माशांचं खत मिश्रित झाल्यामुळे, खत मिश्रित पाणी माझ्या शेतीला दिल्यामुळे शेतीला खताचं बाहेरून देणारी मात्रा पण कमी लागत आहे मला. त्याच्यामुळं खताची कॉस्ट माझी शेतीवरची कमी झालेली आहे. तुळसाई ही आमची एक्सपोर्ट होते जर्मनीला. याचं अर्थकारण असं आहे की 10 गुंठे तुळस आहे आमची. 10 गुंठ्यामध्ये मला कमीत कमी 10 दिवसाला 30 किलो माल निघतो आहे. 30 किलो मालाचे 80 रुपये रेट आहे ए ग्रेडचा, बी ग्रेडचा 75 रुपये आहे, सी ग्रेडचा 70 रुपये. मग शक्यतो आत्तापर्यंत ही 8 महिन्याची तुळस आहे. यामध्ये आमचं बी ग्रेड कधी झालेलं नाही कारण आम्ही क्वालिटी कंट्रोल ठेवतो. त्यातला पाला, काडी, कचरा वगैरे असं काय आलं तर काढून टाकतो व्यवस्थित आणि पॅकिंग करून पाठवून देतो. मग 80 रुपये किलोने याचं पेमेंट भेटते आम्हाला. त्यामुळं 10 गुंठ्यात कमीत कमी वर्षभरात एक
75,000 ते 1,00,000 आम्हाला प्रॉफिट मिळते. आणि ऑर्गॅनिक शेती केल्यामुळं याच्यात फवारणी किंवा बाकीचं असं काय विकताना आम्ही करतच नाही, त्याच्यामुळं यात प्रॉफिट बरंच राहते. शासनाच्या मागेल त्याला शेततळी या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय. शिवाय शेतकऱ्यांना मत्स्य शेतीचं प्रशिक्षण दिलं जातंय, त्यामुळे विविध जातींचं मत्स्यबीज स्वतः तयार करण्यात आल्यामुळे उत्पन्न वाढल्याचं डॉक्टर रवींद्रनाथ शेळके यांनी सांगितलंय. मी गेल्या 15 वर्षापासून पशुवैद्यकीय व्यवसाय करत आहे. पशुवैद्यकीय व्यवसाय करत असताना प्रत्येकाच्या मळ्यामळ्यात आणि शेताशेतात फिरत असताना एक गोष्ट जाणवली की प्रत्येकाच्या दारात 2-4 मसरा असायची, कोणाचा 10 मसरांचा गोठा असायचा. तिथं गेल्यानंतर मी वर्षानंतर पाहिलं की त्यांची परिस्थिती जशी ती असायची. त्यांना विचारायचं मी काय फायदा झाला गोठ्यातून, तर ते म्हणायचे काय नाही, ज्याचं त्याला झाले फायदा काहीच नाही. तर मग नंतर लक्षात यायचं वैरणीसाठी तुम्ही काय करताय, तर ते सांगायचे पाणी आहे पाण्यामधून सोडतोय. तर त्या प्रत्येकात मला मी ज्यावेळी आत्माशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधला त्यावेळी मला लक्षात आलं की मिरज तालुक्यामध्ये 700 शेततळे आहेत आणि मागेल त्याला शेततळे या योजनेतून शासनाने ही तळी मंजूर करून दिल्या आहेत. मग मी विचार केला की शेतकऱ्यांना आता यातून थोडासा साईड बिझनेस करावा, मग त्या उद्देशाने आम्ही परत आत्माशी संपर्क साधला, कृषी विभागाशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतले. त्यांनी मत्स्यशेतीचा पर्याय आमच्यासमोर उभा केला, त्यापासून त्यांनी आम्हाला ट्रेनिंगही दिले. मग त्यानंतर आम्ही 25 शेतकऱ्यांचा पहिला गट तयार केला आणि पहिला गट तयार केल्यानंतर त्या संपूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्याप्रमाणे कटला, रोहू आणि मिरगल या 3 जातीचे बीज आम्ही महाड खैरेवलंग येथून आणून त्यावेळी सोडले. पण यामध्ये आमचा जवळजवळ 13 तासांचा प्रवास झाला आणि त्यामुळे थोडंसं मत्स्यबीज मरण्याची शक्यता जास्त होती. पण प्रवास फास्ट करून आम्ही ते चांगल्या पद्धतीने मत्स्यबीज आणून ते शेततळ्यात सोडले. त्यानंतर आम्ही ठरवलं की इथून पुढे मत्स्यबीज आपल्या इथं निर्मिती करायची आणि ते नंतर तळ्यात सोडायचे, जेणेकरून ह्याच वातावरण तयार झालेलं मत्स्यबीज असेल तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही आत्ता नवीन शेत हचरी आमच्या इथं उभा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जी जानेवारीमध्ये ब्रिडिंग होणारी जात आहे सायप्रनिस, तर त्याचं ब्रिडिंग करून आता मत्स्यबीज आमच्याकडे तयार आहे. आणि जूनमध्ये आम्ही आता रोहू, कटला, मिरगल, कॉमन कार्प, ग्रास कार्प आणि सिल्वर टॉप याचीही निर्मिती करणार आहोत. त्याचप्रमाणे पुढचं आमचं उद्दिष्ट आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शोभिवंत माशाचंही करणार आहे. त्यानंतर आपलं स्वतःचं एक फिश स्टॉल पण उभा करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मच्छी विक्री, जिवंत मासे विक्रीचं पण उद्दिष्ट आहे आमचं, जे आपल्या इथं ह्या भागात कुठेही नाही. कारण मासे खाण्याची संख्या जास्त आहे पण त्यांना पाहिजे जातीची आणि जिवंत मासे मिळत नाही, तर तेही आपलं एक उद्दिष्ट आहे. ट्रेनमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला साधारणतः तळ्यामध्ये आता तुम्ही फक्त शेतीसाठी वापर करताय, बाकी कशासाठी याचा वापर करत नाही. तर मग तुम्ही आम्ही सांगतो त्या पद्धतीने 1-2,500 रुपये फक्त आमच्याकडे द्या. त्याप्रमाणे त्यांनी 2,500 रुपये आम्ही प्रत्येकाचं कलेक्शन केलं आणि त्यानंतर त्यांना आम्ही 5,000 मासे सोडले. त्यानंतर त्यांना पूर्ण मार्गदर्शन देत गेलो. तर आमचं एक उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनी आपण 5,000 माशापासून जर 3 टन जरी त्यांना माल मिळाला आणि 80 ते 100 रुपये मार्केट जरी भेटलं जूनला, ज्यावेळी सागरी माशांची आयात बंद असते त्यावेळी गोड्या पाण्यातील माशांना जास्त भाव असतो, तर 100 रुपये जर भेटले तर 3,00,000 रुपये त्यांना सहज भेटून जातील. आणि खर्च जर बघितला तर संपूर्ण वर्षाचा मत्स्यबीज खरेदी करण्यापासून तर मत्स्यबीज विक्रीपर्यंतचा पूर्ण खाद्यासहित त्यांचा 30,000 रुपये जास्तीत जास्त खर्च होतो. तर ह्यामध्ये शेतकऱ्यांना 2 ते 2.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा राहतो. यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आणि हे त्यांना पटवून दिल्यानंतर आमच्याकडे 25 शेतकरी झाले आणि त्यांचे बघा आणि नवीन 25 शेतकऱ्यांनी पण दिली नावं, त्यांनाही आम्ही बीजावून सोडलं. असं आत्ता बेडकमध्ये 50 शेततळ्यामध्ये मासे आहेत. तर आता आमचं उद्दिष्ट आहे की बेडकमध्ये जवळजवळ 250 शेततळे आहेत, तर त्या 250 शेततळ्यामध्ये जूनमध्ये आम्हाला ते संपूर्ण मासे सोडायचे आहेत. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला भेटून त्याबद्दल मार्गदर्शनही विचारलेलं आहे, त्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहे आणि त्यांच्याही उत्पादनात वाढ होईल. कृषी विभाग आणि आत्माच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीनं शेती करत असल्यामुळे भरघोस उत्पादन मिळाल्याचं विठ्ठल नलावडे यांनी सांगितलं. आम्ही 1990 नवराबाई दोघांनी हीर 45 फूट 1 वर्षात काढली, त्यातनं असं करत करत ती 90 फूट झालेली आहे. आता त्यानंतर ही 1992 फळझाड लागवड केली, त्यात आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, सगळी झाडं लावली आहेत. झाडापासून चांगलं उत्पन्न यायला सुरुवात झालेली आहे. मी घर बांधलं, गाडी घेतली, सगळं केलेलं आहे. मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कृषी विभाग आणि आत्म्याच्या माध्यमातून गढ निर्मितीतून उत्पादित मालाची शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवत आहे. गटाच्या माध्यमातून थेट विक्री केली जाते. आम्ही सेंद्रिय शेतीचा गट केला. तो गट करताना सुरुवातीला मला वाटत पण नव्हतं की आम्ही गट पूर्ण होईल, पण कृषी विभाग आणि कृषी विभाग
आत्मा योजनेअंतर्गत जाधवर साहेबांनी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर आम्ही एकत्रित 50 एकर सेंद्रिय शेतीचा गट झाला. त्याच्यानंतर 50 एकर सेंद्रिय शेती याच्या गटामध्ये आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना गांडूळ खत प्रकल्प, त्याचबरोबर अनेक ट्रेनिंग घेतले. त्या ट्रेनिंगचा इतका चांगला लाभ झाला की आम्ही आता इतर शेतकऱ्यांनाही त्याचं मार्गदर्शन करतो आहे. आणि आता आमचं बघून आता बेडगमध्ये जवळपास 350 एकर क्षेत्र सेंद्रिय होण्यास आहे. आणि त्याचबरोबर आसपासच्या गावचे शेतकरी आमची शेती बघायला येतात आणि त्याची आम्ही इथंबूत सगळी माहिती देतो आहे. सुरुवातीला भरपूरसे अडचणी अशा होत्या की जाधव साहेबांनी त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि आता आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे. आता पूर्ण गाव सेंद्रिय शेती करण्याचा आमचा संकल्प चालू आहे. आम्ही जो उत्पादन झालेला माल आहे तो एकत्रित करून शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून आम्ही विक्री सुरुवात केली आहे. जशी आता संकल्पना चालू झाली की फॅमिली डॉक्टर ह्या पद्धतीनं संकल्पना अशी, पण आता फॅमिली शेतकरी करणं फार गरजेचं आहे. कारण आता जे कॅन्सर ते आता बरेच आजार बघतो आहे आपण, ह्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे. खरोखरच एकीत बळ असतं ही म्हण सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडक या दुष्काळी भागातील गावांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली आहे. कृषी विभाग आणि आत्म्याच्या पुढाकारानं शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती आणि सामूहिक शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्य शेती इतर गावांना आदर्शच निर्माण केलाय. आमची माती आमची माणसं प्रायोजक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य.